पंढरपूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती वाढत आहे। कोरोना रुग्णांची ओळख करून तात्काळ त्यांच्यावर उपचार करून कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीनं पंढरपुरात लवकरच COVID-19 रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर जयश्री ढवळे यांनी दिली। यामुळे पंढरपुरात कोरोना संशयित रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर केवळ अर्ध्या तासातच कोरोनाबाबत अहवाल जो आहे तो प्राप्त होणार आहे। COVID-19 रुग्णांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट वापरण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। यानंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या 20 जणांना प्रशिक्षण देण्यात आलं। मी डॉक्टर जयश्री ढवळे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर। आमचे वैद्यकीय अधिकारी, डेंटल सर्जन, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर यांचे काल रॅपिड अँटीजन टेस्ट किट या संदर्भात सोलापूर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। त्यासाठी ज्या रॅपिड अँटीजन कोविड ज्या टेस्ट किट आहेत त्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत 100। आपण MIT वाखरी या ठिकाणी पण त्याची टेस्ट लॅब आपण चालू होणार आहे आणि उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी पण त्याची टेस्ट लॅब चालू होणार आहे। त्या संदर्भात आज आपण आपले वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन, काही अधिपरिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, त्याच्यानंतर आपले RBSK वैद्यकीय अधिकारी यांचं पण या संदर्भात आपण आज उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। आपण ह्या ठिकाणी ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, आपण त्यांचं नेझोफेरेंजियल स्वॅब घेणार आहे आणि नेझोफेरेंजियल स्वॅब घेऊन त्या टेस्ट किटमध्ये आपल्याला एक 1/2 तासामध्ये त्याचा टेस्ट रिझल्ट मिळणार आहे। त्याच्यासाठी आपण ICMR गाईडलाईनप्रमाणे आपण त्यांचे केस जे आहे, जे पेशंट आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांचे आपण स्वॅब घेऊन त्यांचे रिझल्ट आपल्याला त्याच्या ICMR वेबसाईटवरती त्याचे अपलोड करायला लागतात। त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी, आपली जी सोलापूरची लॅब आहे त्यांच्याबरोबर आपण MOU करणार आहे, वैशंपायन मेडिकल कॉलेजची लॅब, आणि आपल्याला त्यांच्याकडून ICMR यूजर ID पासवर्ड मिळाल्यानंतर एक आता ही कार्यवाही करण्याची प्रक्रिया आपली चालू आहे। ह्या किटचा एक हेल्थकेअर प्रोफेशनल किंवा फ्रंटलाईन वर्कर जे आपल्या तिथे काम करत आहेत तर त्यांना जर सिम्प्टम्स असतील त्यांच्या स्क्रीनिंगसाठी आपण ही टेस्ट वापरणार आहे। ह्याच्यामध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हे कन्फर्मेटरी आहे, पण रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतर जर त्या व्यक्तीला पुढच्या 7 दिवसात काही सिम्प्टम्स असतील तर त्याला परत RT-PCR जी आपली कन्फर्मेटरी टेस्ट आहे त्या माध्यमातून परत त्याला रिपीट टेस्ट करायला लागणार आहे। आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा। आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा Google Play Store वरून DBP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा। प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू।